2034 सालच्या बृहन्मुंबईसाठी असलेल्या विकास योजनेत मुंबईकरांना 10 लाख घरं, 8 लाख नोकऱ्या, भरपूर मोकळ्या जागा आणि अनेक झोपडपट्टी पुनर्वासन प्रकल्प अशी भरघोस आश्वासनं देण्यात आली आहेत. पण हे महत्वाकांक्षी आकडे आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये खूप मोठा अंतर आहे. ही घरं कुठे बांधणार, त्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा कशा असणार आणि लोकांच्या जगण्यावर याचा काय बरं वाईट परिणाम होणार याचे काहीच तपशील नाही. म्हणजे काही मोजक्या लोकांच्या ऐशारामासाठी बाकीच्या सगळ्यांना योजनेचा देखावा करत दाट वस्तीत कोंडलं जाईल असं तर नाही ना. एक उदाहरण आहे SRA विकास योजनेचा. इथे तर लोकांच्या जगण्याच्या अधिकारावरच बोळा फिरला आहे. या SRA भागांमधील दर 10 रहिवाशांपैकी 1 TB रोगी आहे. त्यातल्या प्रत्येक जण या शहरात कुठेही आणखी 15 जणांना या रोगाची लागण देऊ शकतो. एक प्रकारे विकास नियंत्रण अशी दिशाभूल करणारे आहेत की मुंबईत TB साथ यायला फार वेळ लागणार नाही. मेरा नाम रावसाहेब विष्णू कांबले आहे. मैं देवगिरी कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी ललूभाई कंपाउंड मुंबई नंबर 43 में रहता हूँ. ये 2 साल में मेरे को 2 बार TB हो गया. जी गत कांबळे यांची, तीच मुंबईतल्या SRA इमारतीत राहणाऱ्या इतर हजारो रहिवाशींची. त्यांना सुद्धा विविध प्रकारच्या औषधांना दाद न देणाऱ्या, औषधांचा प्रतिकार करणाऱ्या TB लागण झाली आहे. डॉक्टर्स फॉर यू या संस्थेच्या अहवालात काही धक्कादायक गोष्टी नोंदवल्या आहेत. ते म्हणतात की कमीत कमी जागेत जास्तीत जास्त खोल्या कोंबत्या याव्यात म्हणून एकाला एक लागून 8-8 मजली इमारती इतक्या जवळ बांधल्या आहेत की 2 इमारतींच्या मध्ये मोकळी जागा जेमतेम आहे. त्यांना ना नैसर्गिक प्रकाश मिळतो ना खेळती हवा आणि त्यामुळे TB प्रसार होतोच होतो. टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षात औषधांना दाद न देणाऱ्या TB रुग्णांमध्ये 36% वाढ झाली आहे. बहन की लड़की मेरी 12 साल की थी और यहाँ की गंदगी वजह से उसको TB हो गया था और वो TB से मर गई. मेरा नाम भोलानाथ पाल है. मैं लल्लू भाई कंपाउंड में रहता हूँ. यहाँ मैं 7 साल से रह रहा हूँ. रहते रहते हमारी लड़की को TB हो गया और उसके बाद मुझे भी TB हो गया. रोशनी आती नहीं, इसके लिए हम लोग सुबह से लेकर शाम तक 12 बजे से लेकर रात तक हमको ट्यूबलाइट लगाना एडजस्ट करना पड़ता है. इधर बहुत लोगों को TB हो गया है. दोपहर के 2:30 बज रहे लेकिन लाइट चालू है हमारे घर में. धूप क्योंकि आती नहीं है बिल्कुल, हर वक्त लाइट चालू ही रहती है हमारे घर में. छोटे छोटे बच्चों को चश्मा लग रहा है हर वक्त घर के उजाले से, रोशनी बिल्कुल नहीं है बाहर की. या इमारती राहण्याच्या लायकीच्या नाहीत. त्यात भर पडते, सर्वत्र पसरलेली घाण आणि वाहती गटारे यांची. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि परिस्थिती जास्तच बिघडते. आणि ही तर नुसती सुरुवात आहे. 2034 विकास योजनेत परवडणारी घरं बांधण्याचं जे आश्वासन दिलं आहे त्यामागचे नियम तर आणखीनच ढिसाळ आहेत. या विकास योजनेतील इमारतींचा FSI 4 असेल आणि त्यामुळे लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर 11 लाख होईल. अख्ख्या जगात याला तोड नाही. इतक्या दाट वस्तीमुळे भारतचा एकूण लोकसंख्येचा 1/3 एकट्या मुंबईत असेल. दाट वस्ती आणि 2 इमारतींमध्ये कमी अंतर ह्यांच्यामुळे एक प्रकारचं उष्णतेचं बेट निर्माण होतं आणि त्या परिसराचं तापमान वाढून TB जंतूंसाठी अगदी अनुकूल स्थिती तयार होते. कामासाठी बाहेर पडणारे इथले लोक मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यामुळे शहराच्या कानकोपऱ्यात पोचत असतात. म्हणजेच SRA रहिवाशींबरोबर सर्वच मुंबईकर या संकटाच्या छायात येतात. परंतु आपले धोरणकर्ता आपल्याला हे सांगत नाहीत की त्यांनी केलेल्या तरतुदींमुळे मुंबई लवकरच TB या भयानक वेगाने प्रसार करणारी जागा होऊन जाईल. या अतिविशाल योजनांमधल्या परवडणाऱ्या घरांच्या आश्वासनांना आपण भूलतो, पण मोफत घरांसोबत मोफत TB मिळतो.